कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीनं बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत 21 पैकी 18 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना पुरस्कृत राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीनं 3 जागा जिंकल्या. लक्षवेधी लढतीमध्ये शिरोळमधून आरोग्य राज्यमंत्री राजेश पाटील यड्रावकर यांनी बाजी मारली. एकीकडे बिनविरोध होणार असं वाटत असतानाच जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणं बदलत जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 3 जागा मिळत नसतील तर निवडणूक लढवून अध्यक्षपदासाठीचं निर्णायक संख्याबळ मिळवू असा आशावाद घेऊन शेकाप, आरपीआय आणि सत्ताधारीमधील नाराजांना घेऊन निवडणूक लढवलेल्या शिवसेनेची निराशा झाली. अगोदरच सेवा संस्था गटातील 6 जागा बिनविरोध जिंकलेल्या सत्ताधारी आघाडीचं पारडं जड होतं. उर्वरित 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात होते. सेवा संस्था गटाचे निकाल जाहीर झाल्यानंतर बहुचर्चित कृषी पणन संस्था आणि शेतीमाल प्रक्रिया संस्था गटाची मतमोजणी सुरुवात झाली. यामध्ये विरोधी परिवर्तन आघाडीचे नेते खासदार संजय मंडलिक आणि सत्ताधारी गटानं उमेदवारी नाकारल्यानं विरोधी आघाडीसोबत गेलेले विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी बाजी मारली. या गटात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचं दिसून आलं. नागरी सहकारी बँका, पतसंस्था, पगारदार संस्था गटातून आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यामध्ये लक्षवेधी लढत झाली. या गटात सत्ताधारी गटानं उमेदवारी नाकारल्यानं अपक्ष लढलेले अनिल पाटील यांचा सुद्धा समावेश होता. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचं नेतृत्व करणारे आमदार प्रकाश आवाडे यांना पराभवाचा धक्का बसला. इतर सेवा संस्था आणि व्यक्ती सभासद गटातून सत्ताधारी आघाडीचे भैया माने यांनी माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांचे पुत्र क्रांतीसिंह पवार पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. महिला राखीव गटातून सत्ताधारी गटाच्या निवेदिता माने आणि श्रुतिका काटकर यांनी विरोधी उमेदवार रेखा कुराडे आणि लतिका शिंदे यांचा पराभव करत विजय मिळवला. अनुसूचित जाती गटाच्या लढतीमध्ये आमदार राजूबाबा आवळे यांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा पराभव करत बाजी मारली. त्याचबरोबर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून सत्ताधारी आघाडीच्या स्मिता गवळी यांनी विरोधी आघाडीच्या विश्वास जाधव यांचा पराभव करत विजय संपादन केला. इतर मागास प्रवर्गातून विजयसिंह माने यांनी रवींद्र मडके यांना पराभूत करत विजय मिळवला. प्रक्रिया गट आणि पतसंस्था गटात झालेल्या क्रॉस वोटिंगचा विरोधी परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना फायदा झाल्याचं दिसून आल्यानंतर परिवर्तन आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला होता. अन्य राखीव जागांसाठी सुद्धा असंच क्रॉस वोटिंग होऊन आश्चर्यकारक निकाल लागतील आणि शिवसेना पुरस्कृत परिवर्तन आघाडी अध्यक्षपदासाठी निर्णायक ठरेल असं संख्याबळ मिळवेल असा विश्वास परिवर्तन आघाडीचे नेते व्यक्त करत होते. परंतु प्रक्रिया आणि पतसंस्था गटातील क्रॉस वोटिंगची पुनरावृत्ती राखीव जागांच्या मतमोजणीत झाल्याचं दिसलं नाही. या गटांमध्ये पॅनेल टू पॅनेल मतदान होऊन सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या उमेदवारांमध्ये सुमारे 2000 मतांचा फरक राहिला. या निवडणुकीत सेवा संस्था गटातील सर्व जागा सत्ताधारी आघाडीनं जिंकल्या, तर प्रक्रिया आणि पतसंस्था गटातील 3 जागांवर शिवसेनेच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीला यश आलं. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद साजरा केला.